धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवारांची घोषणा। बुलढाणा जिल्ह्यातील स्वतंत्र सैनिक पालकमंत्रीवर नाराज, शिर्डीमध्ये स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एकीकडे बबनराव पाचपुते आणि मधुकर पिचड यांच्यातील वादामुळे बबनराव पाचपुते राष्ट्रवादी पक्षावर नाराज आहेत असे पत्रकार परिषदेत विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाचता येईना अंगणवाकडे अशी बोचकी टीका पाचपुते यांच्यावर केली। आज बुलढाणा पत्रकार परिषदेत अजितदादा बोलत होते। अजितदादा पुढे अजून असे म्हणाले, निवडणुका आल्या की काही लोक येतात काही लोक जातात, प्रत्येक पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतातच। वास्तविक जेवढी संधी पक्षाने बबनराव पाचपुते यांना द्यायला पाहिजे ती दिली सुद्धा आहे। तुमची मानसिकता तयार झाली, मला आता दुसरा पक्ष योग्य वाटतो म्हणून मी चाललो, परत जाताना नाचता येईना आणि अंगणवाकडे असा प्रकार चाललाय, अशा मुश्किल शब्दात अजितदादा पवार यांनी पाचपुतेंवर टीका केली। त्याचबरोबर धनगर समाज आणि आदिवासी समाज यांच्या आरक्षणाबाबत ओबीसी आणि इतर 52% आरक्षणाला धक्का न लागता या आरक्षणाचा विचार गांभीर्याने करत आहोत असेही अजितदादा म्हणाले। ज्यांना जे योग्य वाटतं ते करत असतात, त्याच्यामध्ये काय, शेवटी निवडणुका जवळ आल्यानंतर काही जण जातात काही जण येतात, प्रत्येक पक्षाच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी घडतात। वास्तविक जेवढी काही संधी पक्षाने त्यांना द्यायला पाहिजे, तुम्हाला कदाचित आठवत असेल 2004 ते अपक्ष निवडून आले, अपक्ष निवडून येऊन देखील पक्षाने त्यांना 5 कॅबिनेट मंत्रीपद दिलं एकटा निवडून येऊन। वास्तविक पक्षाला बाकीचे पण सहकारी होते पण पूर्णपणे एक पक्षातले म्हणून त्यांना ट्रीट करण्यात आलं। ठीक आहे, तुम्हाला आता तुमचं मानसिकताच तयार झाली, तुम्ही सांगा की मला आता दुसरा पक्ष योग्य वाटतो म्हणून मी चाललो, परंतु जाताना नाचताना अंगणवाकडा प्रकार चाललेला आहे ते असंच झालं आणि माझे पवार माझ्या कारखान्याला बँकेला पैसेच नाही द्यायला सांगितले, मी कशाला सांगतो। धुळे जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच पोलीस विभागामार्फत 3 विविध स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात। 3 चाललेल्या स्पर्धांचा समारोप जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। धुळे जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच पोलीस क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप पार पडला। स्पर्धेच्या समारोपाचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासींना सदर केलेले नृत्य। सदर नृत्याने उपस्थितांचे मन वेधून घेतले होते। धुळे जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी सदर स्पर्धेचा आनंद लुटला। समारोपापूर्वी पोलिसांची मुले व नातेवाईक यांनी सुद्धा सहभाग नोंदवला। स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्यांना जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच शील देऊन गौरवण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते। झेंडावंदन झाल्यानंतर स्वतंत्र सैनिकांना भेटण्याची तसदीही पालकमंत्र्यांनी दाखवली नाही, त्यामुळे सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सैनिकांचा घोर अपमान झाल्याचं वृत्त आहे। आज 68 स्वतंत्र दिन साजरा होत असताना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले। या महत्वपूर्ण झेंडावंदन कार्यक्रमाला जिल्ह्यातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, तसेच जिल्ह्यातील 6 स्वतंत्र सैनिक सुद्धा दरवर्षीप्रमाणेच उपस्थित होते। झेंडावंदन संपल्याबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ स्वतंत्र सैनिकांना न भेटता निघून गेले, त्यांना भेटण्याची तजवीज दाखवली नाही, त्यामुळे स्वतंत्र सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले, ज्यांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी तुरुंगवास भोगला, त्या स्वतंत्र सैनिकांचा विसर पालकमंत्र्यांना पडतो, त्या स्वतंत्र सैनिकांचा हा महाअपमान असल्याचे काहींनी बोलून दाखवले। तसेच स्वतंत्र सैनिकांनीही त्याविषयी आमचा घोर अपमान झाले असल्याची प्रतिक्रिया दिली। जिल्हाधिकारी कुरणकर यांनी हा प्रकार सावरण्याचा प्रयत्न केला, याबाबतीत प्रशासन व शासन किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट झाले। देशात साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला, त्यानंतर स्वतंत्र सैनिकांना भेटण्याची तद्दी सुद्धा त्यांनी घेतली नाही। जिल्हा प्रशासनाने या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांना कुठले निवेदन केले नाही। स्वतंत्र सैनिकांच्या व्यथा जाणून घेण्याची एक अपेक्षा स्वतंत्र सैनिकांकडून होती, मात्र त्यांना न भेटताच पालकमंत्री निघून गेल्यामुळे हा एक प्रकारे स्वतंत्र सैनिकांचा अपमान आहे, हे जिल्हा प्रशासनाला व राज्य शासनाला अशोभनीय घटना आहे। आता या कार्यक्रमात ज्या आम्ही आलो 15 ऑगस्टला जर स्वतंत्र सैनिकांकडून विचारणार नसेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे।
स्वातंत्र्य सैनिकाला जर विचारणार नसेल तर या घरगुती नुसत्या लाऊड फुटून स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणायची आणि प्रत्यक्ष भेटायची नाही म्हणजे ही काय स्थिती आहे. हा हा एकंदर जेव्हा एका माणसाचा स्वातंत्र्य सैनिकाला अपमान आहे म्हणजे हा देशाचा अपमान आहे. स्वातंत्र्य सैनिक हा कोणी व्यक्तिगत नाहीये. तुमच्या काही समस्या आहेत का पालकमंत्री भेटले नाही दर वर्षातून एक वेळा येतो आम्ही त्याचं दर्शन घ्यायला पण भेटायला पाहिजे. 68वा स्वतंत्र दिवस पूर्ण देशभर मोठ्या उत्सवात साजरा झाला. त्याचप्रमाणे शिर्डी तालुक्यातील स्वतंत्र दिवस मोठ्या उत्सवात साजरा झाला. शिर्डी तालुक्यात राहता कोपरगाव श्रीरामपूर पुनतांबा येथे स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज 15 ऑगस्ट 2014 स्वतंत्र मिळून 68 वर्ष पूर्ण झाले. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या घोषणा देत शहरातून व खेडेगावातून प्रभात फेरी काढली तसंच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले. समुद्र किनाऱ्याचा विकास केल्यानंतरच देशाची प्रगती होईल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बंदराचं महत्व अधोरेखित केलं. आयएनएस कोलकाताच्या उद्घाटनानंतर रायगडच्या जेएनपीटीमध्ये पंतप्रधानांनी उपस्थिती लावली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतूनच केली. पंतप्रधान झाल्यानंतरचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या राजधानीतून होतोय ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं नरेंद्र मोदींनी नमूद केलं. जेएनपीटीमध्ये 12.5% विकसित जमिनींच्या शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलं. त्याचबरोबर जेएनपीटी सेज आणि 8 पदरी महामार्गाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. तसेच या प्रकल्पामुळे 1.5 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वाघोली येथे स्वतंत्र दिनानिमित्त ग्रामसभेत येथील नागरिकांनी रेशनिंग दुकानाबद्दल तक्रारी, आरोग्य विभाग, क्रीडांगण अशा अनेक विषयांमुळे सभा गाजली. स्वतंत्र दिनानिमित्त वाघोली येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. 1 वर्षापासून प्रलंबित असलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड सुद्धा ग्रामसभेमार्फत करण्यात आली. ठीक सकाळी 11:30 सुरू झालेल्या ग्रामसभेमध्ये पुरुषांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ही सभा रेशनिंग दुकानाबद्दल तक्रारी, आरोग्य विभाग, क्रीडांगण, साऊंड सिस्टीम, राडारोडा महामार्गावरील अतिक्रमण अशा अनेक विषयांनी सभा गाजली होती. यावेळेस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोर अनेक समस्या मांडल्या परंतु या समस्यांचे निराकरण करताना अधिकाऱ्यांना घाम फुटला. क्रांती ज्योती बचत गटाच्या महिलांनी रेशनिंग दुकानदाराच्या तक्रारीचा पाढा वाचत त्यांच्यावर कार्यवाही करून परवाना रद्द करण्याची मागणी केली. धनगर समाजाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. धनगर समाजाच्या पहिल्या सूचित समावेश करावा, मात्र आदिवासींवर अन्याय न करता धनगरांना आरक्षण द्यावं अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली आहे. धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा अशी भूमिका पवारांनी स्पष्ट केली. तसंच धनगरांना 3रा सूचित घालण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारचा आहे, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं स्पष्ट करून पवारांनी हा चेंडू काँग्रेसच्या गोटात पटकवला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पवार आरक्षणाविरोधी असल्याचा आरोप केला होता. त्याचा येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यताही आहे. त्यामुळे पवारांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपापल्या तयारीला लागले असून अस्लम खान मुल्ला यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. चला तर पाहूयात काय बोलले ते. इंडियन मुस्लिम लीग से आज मेरे साथ गुलाम अशरफी जी युवा नेता मेरे साथ जुड़े हैं. गुलाम जी टाइम टीवी महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है. जैसा कि आज पिछले 4 महीने पहले लोकसभा इलेक्शन हुआ और महाराष्ट्र लेवल पे इंडियन यूनियन मुस्लिम लीग के हर जगह से कैंडिडेट खड़े हुए, कुछ कारण रहा जिसकी वजह से उनके फॉर्म रिजेक्ट किए गए. जी हाँ बिल्कुल सर. लेकिन आज आपके सामने विधानसभा इलेक्शन है, विधानसभा इलेक्शन पे इंडियन मुस्लिम लीग से आप समथिंग कितने कैंडिडेट खड़े गए? देखिए सर, ऐसा है की पिछली 11 तारीख को मुंबई में मीटिंग हुई हमारी, तो उस मीटिंग में काफी फैसले लिए गए कि कहां कहां से सीटें लड़ाना और कहां कहां से नहीं, जिसमें 2 सीट डिक्लेयर हुई है, जिसमें से सबसे पहली सीट है उत्तर नागपुर की. बट ये उत्तर नागपुर बोले तो रिजर्वेशन एरिया है,
तो यहाँ से हमारा एक कैंडिडेट है सुनील भाव खड़से करके, जिसे सोचे है कि इन्हें यहाँ से खड़ा करा जाए। इसके पहले नेहा सांगड़े को खड़ा करे थे लेडीज कैंडिडेट को, अब लेडीज से उतना प्रेशर नहीं पड़ता है, बट फिर भी हम लोगों ने माशाल्लाह 5 से 7 हजार वोट लिए थे। तो इस बार इंशाल्लाह सोचे कि सुनील भाव खड़से को हम खड़ा करेंगे उत्तर नागपुर से और पूरी ताकत लगा देंगे, क्योंकि वैसा है कि आज अल्लाह का एहसान है उत्तर नागपुर के अंदर में हमारी मुस्लिम लीग का बहुत अच्छा वर्चस्व है, क्योंकि उसके अंदर में ऐसा है सर कि डेवलपमेंट मायने रखता है। पहले वार्ड था, आज प्रभाग है। आज प्रभाग में हमारे असलम खान मुल्ला जी ने 7 साल में 27 करोड़ रुपया काम करे, तो जिसकी वजह से हमें पता है कि 100% इंशाल्लाह सुनील भाव खड़से चुन के आएंगे, इसमें हम लोग जीत हासिल करेंगे। अब दूसरी सीट हमारी, दूसरी सीट बोले तो मध्य नागपुर मुस्लिम बहुल एरिया जिसे बोलते हैं, जहां मुसलमानों के वोटों की वजह से कांग्रेस चुन के आती है। अगर मुसलमान की वोट ना मिले कांग्रेस को तो कांग्रेस हार जाए। जिल्ह्यात दारूबंदी लागू न करण्याच्या निषेधात श्रमिक एल्गार संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क मुंडन करून सरकारचा निषेध केला। श्रमिक एल्गार तर्फे 4 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। सरकारला 13 ऑगस्टची शेवटची मुदत दिल्यानंतर ही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष परोमिती गोस्वामी यांच्यासह 30 महिलांनी मुंडन करून दारूबंदीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आल्यास श्रमिक एल्गारच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी दारूबंदीबाबत छेडले असता सध्या आचारसंहिता आहे त्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितले होते। वारंवार पाठपुरावा करूनही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात येत नसल्याने श्रमिक एल्गारच्या वतीने ऑगस्ट क्रांती अभियान सुरू करण्यात आले। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।